हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीसाठी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्यामधील सामान्यांचे तीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे या सिरीजमधला पहिलाच व्हिडिओ आहे रोजच्या रोज आर आर बी एन टी पी सी जे पी वाय क्यू आहेत त्या पी वाय ट्यूवर आधारित व्हिडिओ मी बनवणार आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आधीचे म्हणजे याच्या आधी पण मागच्या वर्षी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर आर आर बी एन टी पी सी म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहता येतील जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीचं ईबुक घ्यायचं असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी ई बुक द्या याच्यामध्ये जे तीन विषयाचा तुमचा अभ्यासक्रम आहे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी तो संपूर्ण अभ्यासक्रम या ईबुकमधून कवर होईल पहिला प्रश्न आहे शेतवर्षीय युद्ध ज्याला आपण इंग्लिशमध्ये हंड्रेड इयर्स वार असं म्हणतो खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये लढले गेले तर शेतवर्षीय जे युद्ध आहे ना ते ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये दे लढलं गेलेलं आहे दयानंद सरस्वती हे खालीलपैकी कोणत्या मिशनचे संस्थापक होते तर स्वामी दयानंद सरस्वती हे जे आहेत ना हे आर्य समाज याचे संस्थापक होते म्हणजे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांच्याद्वारे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या पार्टीचे नाव काय होते तर सुभाषचंद्र बोस यांच्याद्वारे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या जे पार्टीचं नाव आहे ते आहे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉट हे त्याचं उत्तर आहे बऱ्याच ठिकाणी नुसतं फॉरवर्ड ब्लॉट असं सुद्धा देतात तर ऑर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉट हे त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकतीसमध्ये भारताची नवी राजधानी म्हणून नवी दिल्लीचे उद्घाटन करणारे व्हाईस रॉय कोण होते तर एकोणीसशे एकतीसमध्ये भारताची नवी राजधानी म्हणून नवी दिल्लीचे उद्घाटन करणारे व्हॉयस रॉय लॉर्ड आयरविन हे होते ए हे त्याचं उत्तर आहे लॉर्ड आयरविन आणि एक लक्षात ठेवा एकोणीसशे अठरामध्ये भारताची राजधानी टोलटट्ट्यावरून दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली होती हे पण माहिती असू द्या पुढचा प्रश्न आहे भारतीय प्रवासी दोन हजार तेरा भारतीय प्रवास दिवस प्रवासी दिवस दोन हजार तेरा कुठे साजरा करण्यात आला तर याचं उत्तर आहे कोची आता हा जो भारतीय प्रवासी दिवस आहे का साजरा केला जातो तर दरवर्षी नऊ जानेवारीला भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो आणि भारतातील जे लोक इतर देशांमध्ये राहतात त्यांच्या सन्मानासाठी हा दिवस असतो आणि नऊ जानेवारीच का तर महात्मा गांधीजी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतामध्ये कायमचं राहण्यासाठी आले म्हणून नऊ जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्या आधी ते मला वाटते अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंधरा आफ्रिका ठंड दक्षिण आफ्रिकेमध्ये होते अल बेरुनिव अल बेरुनी भारतामध्ये कोणासोबत आला होता तर तो मोहम्मद गाजी इथं दिले पण आपण त्याला मोहम्मद रजनी म्हणून ओळखतो पहा तर मोहम्मद रजनीसोबत तो भारतामध्ये आला होता आणि अल बेरुनू हा एक इतिहासकार होता त्याचबरोबर तो ठरवळशास्त्रज्ञ होता बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे फोर टॉप पुलिट्रट कोणी बांधला तर फोर टॉप पुलीट्रथ डच यांनी बांधलेलं आहे डच हे युरोपमधील एक देश कबीर हे कोणाचे शिष्य होते तर संत कबीर जे आहेत ना ते रामानंद यांचे शिष्य होते चान हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या शासक होत्या तर चानबीबी जे आहेत ना ते अहमदनगर या ठिकाणच्या शासक होत्या अहमदनगरचं आता नवीन नाव अहिल्यानगर असं टळण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे विजयनगर साम्राज्यावर शासन करणारा पहिला राजवंशे खालीलपैकी कोणता होता तर विजयनगर साम्राज्यावर शासन करणारा पहिला राजवंशे हा संग्रम राजवंश होता बी हे त्याचं उत्तर आहे दांडी यात्रा कोणत्या वर्षी सुरू केली होती तर दांडी यात्रा जी आहे ना ती एकोणीसशे तीस यावर्षी सुरू करण्यात आली होती आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली ही दांडी यात्रा झाली गुजरात या राज्यामध्ये खालीलपैकी कोणी दीन ए इलाई धर्माची स्थापना केली होती तर दीन ए इलाई हा जो धर्म आहे ना याची स्थापना मुरळ सम्राट अकबर यांनी केलेली होती अकबर हे त्याचं उत्तर आहे डॅश डॅशमध्ये कुतुब उद्दीनने स्वतः दिल्लीचा सुलतान घोषित करून वंशाचे प्रशासनाची सुरुवात केली तर गुलाम वंशाची जी सुरुवात आहे ती कोणी केलेली आहे कुतुब उद्दीन यांनी केलेली आणि कधी केलेली आहे तर बाराशे सहामध्ये केलेली आहे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल ना तर कमेंटमध्ये तसं सांगा नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये करेक्शन केलं जाईल आणि असेच प्रश्न हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीटही होऊ शकतात आणि ॲक्च्युअलमध्ये आर आर बी एन टी पी सी पी वाय क्यूचे हे प्रश्न आहेत ॲक्च्युअलमध्ये विचारलेले प्रश्न जेव्हा फ्रान्सिसशी नेतृत्वाखाली फ्रान्सने डॅश डॅशवर कब्जा केला होता तेव्हा पहिले कर्नाटक युद्ध लढले गेले तर फ्रान्स जो देश आहे त्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली कब्जा केला होता असा तो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे मद्रास म्हणजे जेव्हा फ्रान्सीची नेतृत्वाखाली फ्रान्सने मद्रासवर कब्जा केला होता तेव्हा पहिले कर्नाटक युद्ध लढले गेले हे पुढचा प्रश्न आहे मद्रास आता चेन्नई म्हणून ओळखलं जातं वट्रा तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई चेन्नईचं आधीचं नाव मद्रास खिलजी वंशाचे संस्थापक कोण होते तर खिलजी वंशाचे जे संस्थापक होते ना ते होते जलालुद्दीन खिलजी हे खिळजी वंशाचे संस्थापक होते पण अल्लाउद्दीन खिळजी हा खिळजी व वंशाचा सर्वात प्रसिद्ध असा राजा आहे आणि दक्षिण भारतामध्ये सर्वप्रथम मुस्लिम धर्माचा प्रवेश हा अल्लाउद्दीन खिळजीमुळे झालेला आहे प्रोटाशा इतिहास ज्यामध्ये आपल्या काही लिखित रेकॉर्ड आढळतात तर त्याचं उत्तर आहे प्रागैतिस काळ हे त्याचं उत्तर आहे इतिहासाचे काळखंड आहेत तर प्रोटाशा इतिहास ज्यामध्ये आपल्या काही लिखित रेकॉर्ड आढळतात त्यालाच आपण प्रारतीसी टाळा असं म्हणतो हमीदा बानू बेगम डॅश डॅजची आई होती तर हमीदा बानू बेगम ही सम्राट आटबर्ग याची आई होती आपल्याला अजून तेरा प्रश्न पाहायचेत पण त्याच्यादी ट्राही सेंद जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीसाठी इबूट घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी इबूट विटर जा याच्यातून संपूर्ण सिलेबस तुमचा ट्रवर होणार आहे पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी चंपारणने एका छोट्या गावापासून असटार आंदोलनाची सुरुवात केली होती ते चंपारणने कोणत्या राज्यात आहे तर चंपारण्य हे जे आहे ना सध्या बिहार या राज्यामध्ये आहे आणि महात्मा गांधीजींनी भारतामध्ये केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रहचा आहे नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी तो लढा केला दिला होता आणि त्यामध्ये यशस्वी झाले प्रतेवर प्रतिबंध टाळण्यासाठी कोणत्या वर्षी अधिनियम पारित केला तर प्रथेवर प्रतिबंध राहण्यासाठीनं अठराशे एकोणतीसमध्ये अधिनियम पारित केला त्याच्या पुढे पाहता आणि यासाठी प्रयत्न कोणी केला होता तर राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे हा सतीबंदीचा कायदा झाला होता भारतीय स्वातंत्र्याबद्दलचे पहिले युद्ध डॅश वर्षी लढले गेले तर भारतीय स्वातंत्र्याबद्दलचे पहिले युद्ध हे अठराशे सत्तावन्नमध्ये लढलं लढलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला होता शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये येतो कुतुबुद्दीन आयबट पहिल्यांदा दिल्लीचा सुलतान केव्हा झाला होता तर ऋतुबुद्दीन आयबट पहिल्यांदा दिल्लीचा सुलतान हा बाराशे सहामध्ये झालेला होता तर बाराशे सहा हे त्याचं उत्तर आहे अफगाण शासक बाबरने भारतामध्ये इसवी सन डॅश डॅशमध्ये मुघल सल्तनतची स्थापना केली होती तर अफगान शासक बाबरने भारतामध्ये इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये मुरल सल्तनतची स्थापना केली होती आता मुरलमध्ये राजांचा क्रम कसा आहे माहितीये तर संस्थापक आहे बाबर बाबरचा मुलगा पुढे जो आहे हुमायून हा आला म्हणजे संस्थापक आहे बाबर त्यानंतर हुमायून हुमायून नंतर सम्राट म्हणजे मुघल बादशाह झाला आटबर आटबरनंतर जहाजीर झाला नंतर शहाजन झाला नंतर आरोंजब झाला तर हे लक्षात ठेवा आणि शेवटचा मुद्र शासक कोण आहे तर बहादूर शाह जफर ज्याची स म्हणजे टबर ही कुठं आहे तर रनरून म्यानमार ब्रह्मदेश किंवा म्यानमार देशामधील रनरून या ठिकाणी आहे त्याच्यापुढे इंग्रजांनी भारतामध्ये अप्रत्यक्ष निवडणुकाविषयीची व्यवस्था पहिल्यांदा कोणत्या अधिनियमाद्वारे सुरू केली तर ही जी व्यवस्था आहे ना ती अठराशे ब्याण्णवचा जो अधिनियम आहे त्याद्वारे त्यांनी सुरू केलेली आहे भारतातील स्थानिक प्रशासनाचे जनट असलेल्या व्हाईसरायचे नाव सांगा तर भारतातील स्थानिक प्रशासनाचे जनट असलेला जो व्हाईसराय आहे तो आहे लॉर्ड रिपन म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो पहा की भारत स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न खूप वर्षांना विचारतात तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन पण तो आर आर बी एन टी पीची असा प्रश्न फिरून विचारलेला होता पार्श्वनाथ जेळी एक क्षेत्रीय आणि बनारसचा राजा आश्वसेनेचे पुत्र होते ते डॅश डॅश जैन तीर्थंट्रार बनले तर ते जे आहेत ना ते तेविसावे जैन तीर्थटराळ बनलेले आहेत हे हे त्याचं उत्तर आहे पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंट्राळ आणि चोवीसावे तीर्थंटराळ कोण आहे तर वर्धमान महावीर हे तर सर्वांना माहिती आहे मॉन्टेजू चेम्सफोर्ड रिपोर्ट कधी प्रकाशित करण्यात आला तर मॉन्टेज्यू चेम्सफोर्ड तर रिपोर्ट जो आहे ना तो एकोणीसशे अठरामध्ये प्रकाशित करण्यात आला आणि याच्याच आधारे एकोणीसशे एकोणीसमध्ये मॉन्टेज्यू चेम्सबोर्ड सुधारणा कायदा संमत करण्यात आलेला आहे पुढे अजून प्रश्न आहेत ते पाहूयात आपण पुढचा प्रश्न आहे थिओसॉपिकल सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली तर थिओसॉपिटल सोसायटीची स्थापना या अठराशे पंच्याहत्तरमध्ये करण्यात आलेली आहे सत्तावीस ऑक्टोंबर सोळाशे पाचचा फतेपूर सिटरीमध्ये डॅश डॅशचा मृत्यू झाला आणि ज्यानंतर आढऱ्याच्या सिकंदरमध्ये त्याचे दफन केले तर याचं उत्तर आहे सम्राट आटबर म्हणजे सम्राट आटबळचं जे निधन आहे ते कुठं झालेलं आहे फतेकुळ सिटरीमध्ये झालेलं आहे फतेकुळ सिटरी आढऱ्याच्या जवळ आहे आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे सेनाला मजबूत सेनेला मजबूत करण्यासाठी डॅश डॅशने मनसबदारी प्रथा सुरू केली तर मुघल सेनेला मजबूत ना सम्राट आटबरने मनसबदारी प्रथा सुरू केलेली होती जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी ई बुक घ्या याच्यामध्ये सिलेबसनुसार सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच